नमस्कार, गुरु सुमिरन या गुरुंना समर्पित मालिकेच्या माध्यमातून मी सर्वप्रथम माझ्या गुरु सौ ललिता हरदास यांना विनम्र अभिवादन करते. आंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम् आहार्य चंद्र तारादि तम नमः सात्विकम शिवम. या सात्विक शिवाची त्यातल्या सत्य आणि शुद्ध तत्वाची उपासना माझ्या गुरु सदैव करत असतात. जगातल्या सर्व गोष्टींमध्ये हा सात्विक भाव दडला आहे आणि तो भाव त्या अचूकपणे हेरतात. त्यांच्या ज्ञानातून त्या आम्हाला समृद्ध करतात आणि आम्हाला पुढची वाट सापडत जाते. तसंच सृजनतेची ही प्रेरणा त्यांच्याकडून मिळत राहते. यानंतर कथकचे महागुरु पंडित श्री राजेंद्र गंगाणीजी यांनाही माझा नमस्कार. कथकचे पारंपरिक अंग आणि कथकचे नवनवीन आयाम मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले आहेत. माझ्या लहानपणापासून ज्यांचा सदैव मला शुभाशीर्वाद लाभला आहे ते वादक मला गुरुतुल्यच आहेत. ते म्हणजे स्वर्गीय श्री शांतिकुमारजी, श्री देवानंद गडीकर सर, श्री विलास डांगे सर यांनाही माझा मनापासून नमस्कार. गुरु सुमिरन या मालिकेमध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल कलाश्री आर्ट फाउंडेशन आणि डॉक्टर भाग्यलक्ष्मीताई देशकर यांचेही मी मनापासून आभार मानते. आजची प्रथम प्रस्तुती घेऊन येत आहे गणेश वंदना. असंख्य लोकांच्या मनात घर करून असणाऱ्या गणरायाचे लवकरच काही दिवसातच घराघरात आगमन होणार आहे. आपल्या हाताने घडवलेली शाडू मातेची मूर्ती देवघरात प्रतिष्ठापित करताना आनंद द्विगुणितच होतो. महादेवाने ज्याला सर्व कार्याच्या आरंभी पूजनात प्रथम मानाचे स्थान दिले आहे अशा त्या गणरायाचे स्मरण करत सादर करते आहे गणेश वंदना. Thank you.
या गीताचे बोल आहे सखी बाजे पग पैंजनी छननन नन बाजे मोहन पग पैंजनी आली बन माली छवि निराली सोहे मन मोहे भवे कमान लिए तान तान मारे चोबान हाय गई रे जान मुरली की तान करे मधुर गान संग बाजे पखावज धन नन नन छनन नन नन सखी बाजे पग पैंजनी सप्त सुर न तीन ग्राम बंसी बाजे सासा निनी नध पप रेम निध पम गर गरे सा धादा किड़दा धादा किड़दा धादा किड़दा चरन धरन धरत पाग परत नई परन झांझर झन के झन न न न न तन न दिल दिल दीन तो तन न न न न छन न न न न सखी बाजे पग पैंजने तुमच्या लक्षात आलं असेल की हे चतुरंग आहे. यात संगीताचे चारही अंग चार अंगांचा मिलाप आपल्याला दिसतो. तो म्हणजे गीत किंवा काव्याचे बोल, सरगम, तराण्याचे बोल आणि पखावजचे बोल.
नटवरी कृष्णाचे हे चतुरंग इतके लोभस आणि परिपूर्ण आहे की यात नुसते संगीताचेच चार अंग नाही तर नृत्याचेही चार अंग म्हणजे अंगिक वाचिक आहार्य आणि सात्विक हेही अंग यात दडले आहेत. ते कसे? चरण धरण परत परण हा अंगिक अभिनय, बासरीतून येणारी मधुर गान हा वाचिक अभिनय, बनमाली पग पैंजनी हा आहार्य आणि त्याच्या कृपादृष्टीने किंवा त्याच्या कटाक्ष बाणांनी हा एक गई रेजान हा सात्विक अभिनय, असे हे परिपूर्ण चतुरंग मी आपल्या समोर सादर करणार आहे. काळानुरूप बदललेल्या कथक अंगातून मी हा पारंपरिक चतुरंग करण्याचा प्रयत्न करते आहे. तर बघूया सखी बाजे पग पैंजनी. छन शाम मग नैया नृत्य मुदित मन नृत्य मुदित गति नटत कन्हैया शंख चक्र धर गदा पद्म धर कर मुरली धर पीतांबर धर अधर सुधाधर गिरिवर गिरिधर कदम तले रुकुटिक मान कमल दल लोचन छनक छनक दातिदा 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 दातिदा
दाते दा दाते दा दाते दा Bye.